रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या चतुरस्र खेळानं अक्षरशः अनेक मैदानांमध्ये विक्रम रचला होता. असा महत्वाचा खेळाडू जरा टाळ्या होऊन मित्रांनो जोरदार टाळ्या आपल्या टाळ्या आपल्या शुभेच्छा खऱ्या अर्थानं त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न जरूर होईल. असं आहे श्रीदत्त लाडघर या संघातल्या महत्वाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. सन्मान्य रुपेशजी मोरे दुसरे आपले महत्वाचे खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू ओळख होती अनेक स्पर्धांमध्ये पाहिले त्यांचा सन्मान प्रत्येक माजी खेळाडूसाठी टाळ्या तितक्याच ताकदीच्या पाहिजे मित्रांनो. कारण आपण असे महत्वाचे क्षण आहेत अर्थात हे सगळं घडवून आणण्याचं काम श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या माध्यमातून होत आहे. मंडळाचे असणारे आमचे अध्यक्ष आदरणीय शेवडे साहेब हे सन्मान करताना त्यांचे बंधू निलेश सन्मान्य जयंतराजजी कर्देकर यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्याचा प्रयत्न होतोय. लाडगडचे मध्यरक्षक म्हणून महत्वाची भूमिका जयंद्र कर्देकर यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपल्या मंडळाच्या वतीनं श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित एक चांगली असणारी शरीर अशी प्रत्येक प्लेस महत्वाची असते मित्रांनो कबड्डीमध्ये. आणि त्यातल्या स्तरे मोरे साहेब आपल्या डॅशिंग आपल्या खेळाला चतुरस्र खेळाला आपल्या लाडघरचं नाव रोशन केलं होतं त्याला ठिकाणी आपण सन्मानित करताना श्री सीमा मधुबाईचा जागच्या जागेवर उभं ठेवण्याचा प्रयत्न होता. लाईट टच करताना देखील महत्वाचं असणारे अडचणी यांच्या असा एक महान खेळाडू प्रत्येक खेळाडूसाठी मित्रांनो टाळ्या तितक्या झाल्या पाहिजे. जितेंद्र नार्वेकर यांच्यासाठी लाडघर संघाचे असणारे माजी खेळाडू मध्यरक्षक आणि डॅशर या दोन्ही भूमिकांमधून आपण पाहिलेला आहे सूर्य साहेबांना. त्या देखील आपण सीमा माता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जरा तुमच्या टाळ्या का थांबल्या चेअरअप करूया. आपण सगळ्यांच्या टाळ्या अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येकाची असणारी प्लेस आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या खेळाचा हा सन्मान या ठिकाणी सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय साक्षीला. कारण अनेक क्रीडांगण गाजवणारी हे सगळे खेळाडू आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्या प्रत्येक माजी खेळाडूचा सन्मान आपण क्रीडांगणाच्या मध्यभागी या ठिकाणी करताना श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या वतीनं मंडळाचे उपाध्यक्ष हा सन्मान करतात आदरणीय प्रथम आपला खेळ गाजवत राजेशजी शेवडे मंडळाचे खजिंदा या ठिकाणी हा सन्मान करत आहेत. श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम लाडघरच्या या संघाला आपण आमंत्रित केलं होतं त्यांच्याकडे आपण पाहत होतो. आणि खेळाबरोबर राजकारणामध्ये देखील एक वेगळा ठसा उमटवला आणि गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच म्हणून महत्वाच्या भूमिकात देखील त्यांना आपण पाहिले होतं. श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित या तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने डायमार्गात त्यांचे एक्सपर्ट म्हणून त्यांच्या स्तरी एक ख्याती आपण पाहिलेली आहे. तर असाच एक महत्वाचा असणारा खेळाडू या लाडघर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय एक डॅशिंग खेळाडू एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलेलं आहे अनेक स्पर्धांच्या माध्यमातून. आधारस्तंभ म्हणून या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतोय एक उत्कृष्ट असा उजवा कोपराक्षक आणि रेडर म्हणून महत्वाच्या भूमिकेत त्यांना पाहिले होते. जरा टाळ्या होऊन द्या. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवली अख्ख्या एकाच घरात सात जणांची असणारी टीम गाजवले होते आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण दापोलीचा त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. या खेळी आपण पाहतो असे खेळाडू क्वचित आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्या काळात देखील आपल्या लाल मातीतला असणारा खेळ मोठा करण्याचं काम पाच नंबरला असून देखील बोनस मारणार रेडर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलंय. आणि जी कबड्डीमधले जी फेमस हनुमान उडी होती ती आपण यांच्या माध्यमातून पाहिले दापोली तालुक्यामध्ये या हनुमान उडीचे असणारे बादशाह अनेक ज्या कमर स्तंभात करण्यात देखील त्यांचं महत्वाचं असणारं योगदान असायचं अशा लाडघरचा असणारा संपूर्ण चमू या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांना आपण या ठिकाणी सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना सन्मानित करतोय. जरा जोरदार मिळवून जाऊ द्या. झुंजार क्रीडा मंडळाचा झुंजार खेळाडू आणि आज आपण स्वर्गीय राजेंद्र भुवन यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा जरूर देतोय. कारण कॉर्नरच्या प्लेसला असणारा हा एक महत्वाचा खेळाडू आणि त्या माध्यमातून अनेक मैदानं ज्यांनी गाजवली Thank you.
मात्र कर्दे गावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कबड्डीची असणारी ओळख, कबड्डीला एक ऊर्जितावस्था देणारा हा खेळाडू आहे. गळत रक्षक राईटर म्हणून ज्याच्या त्यांची प्लेस असायची. रेडरच्या सारी बॅक काढण्यात असणारा निपुण असणारा हा खेळाडू होता. त्याला टाळ्या होतो त्यांच्यासाठी.